नमस्कार मित्रांनो, आम्ही के जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे व ट्रिनिटी अभियांत्रिकी व संशोधन या संस्थेचे NSH चे विद्यार्थी आहोत. आम्ही या करंदी खेडबारे या गावात हिवाळी शिबिराचं आगमन केलेलं आहे. आम्ही इथे सुरुवात केलेली आहे. आम्ही आत्ताच पोहोचलेलो आहोत आणि आम्ही गावात वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापैकी आम्ही इथे नेट बँकिंगची लोकांना माहिती पुरवणार आहोत व त्यांना कसं उपयोगी आणता येणार त्याची पण आम्ही माहिती पुरवणार आहोत. त्यानंतर आम्ही बंधारे बांधून जल साठवण करून लोकांना त्या जलचा पुरेपूर फायदा व्हावा असे प्रयत्न करू. त्यानंतर जसं आपण बघू शकता की आपण ते गावाच्या शाळेत आलेलो आहोत. आपण गावाच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना पण थोडंफार शिकवणार आहोत. त्यानंतर नमस्कार काका, आमचे कॉलेजचे शितोय काका.
शितल काका, तुम्हाला कसं वाटतंय आपण या गावात आलेलो आहोत, आपण पुढचे 7 दिवस इथे जे उपक्रम राबविण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत ते कितीपर्यंत आपण करू शकतो व किती प्रयत्नांनुसार आपण गावाला जनजागृती करू शकतो? आपण आपला पुरेपूर प्रयत्न करून गावाची स्वच्छता आणि गावाचा आपण जे उपक्रम घेणार आहे तो आपण पूर्ण 100% यशस्वी करू. आणि आजपासून आपली सुरुवात होणार आहे आपले पथनाट्याचे कार्यक्रम, परत आपलं स्वच्छता अभियान, परत आपला बंधाऱ्याचा आपल्याला बंधारा बांधण्याचे आपले उपक्रम तो आपण पूर्णतः यशस्वी करू. धन्यवाद काका, आम्हाला खात्री आहे की आम्ही नक्कीच प्रयत्न करू की आम्ही जितकं प्लॅन केलेलं आहात ते सगळं पूर्णपूर गावाला फायदेशीर होईल. आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि कॉलेजचं मी धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली की NSS थ्रू आम्ही या गावात येऊन गावाला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. बार हा बोलो यार हा, अपनी जीत हो उनकी हार हा. बार बार हा बोलो यार हा, अपनी जीत हो उनकी हार हा. कोई हमसे जीत न पावे, चले चलो चले चलो, मिट जावे जो टकरावे, चले चलो. फल घोर अंधेरा छावे, चले चलो चले चलो, कोई राह में ना थम जावे, चले चलो. टूट गई जब उंगली मुट्ठी, पांचों मिली तो बन गई मुट्ठी, एका बढ़ता ही जावे, चले.
चले चलो चले चलो, कोई कितना भी बहकावे, चले चलो कोई हमसे जीत न पावे, चले चलो चले चलो, मिट जावे जो टकरावे, चले चलो। कभी न दुख झेलेंगे खेलेंगे ऐसे कि दुश्मन हारे, कि अब तो ले लेंगे हिम्मत का रास्ता, धरती हिला देंगे सबको दिखा देंगे, राजा क्या प्रजा क्या, ओ, 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 हम जग बिछाएंगे अब ये पाएंगे, हम लोगों का तर जाए क्या, बार हाँ बोलो यार हाँ, अपनी जीत हो उनकी हार हाँ, अब डर नहीं मन में आवे, चले चलो चले चलो, हर बेड़ी अब खुल जावे। यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है, हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है, रास्ता है तेरा, तूने अब जाना है, हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है, तुझे अब ये दिखाना है। मुश्किल कोई आ जाए तो, पर्वत कोई टकराए तो, ताकत कोई दिखलाए तो, तूफान कोई मंडलाए तो,
मुश्किल कोई आ जाए तो पर्वत कोई टकराए तो। पोटे हे करंदी गावाचे रहिवासी आहे, यांना इथे यांनी ग्रामपंचायतीत 4 वर्ष झाले अर्ज करत आहेत, तर त्यांचा अर्ज पण समोर आहे जो त्यांनी देणार आहेत आता। तर त्यांची प्रॉब्लेम अशी आहे जसं आपण बघू शकता की इथे जे पाणी आलेलं आहे ते मंदिराकडनं येतं आणि ते मंदिराकडनं इथे तुंबत आहे, तर त्यांची मागणी अशी आहे की हे पाणी लवकरात लवकर त्याची काहीतरी व्यवस्था करावी पाहिजे। हे जे आहे ना, मी ग्रामपंचायतीला अर्ज देण्यासाठी लिहिला आहे पण मॅडम रजेव असल्यामुळं राहिला आहे, मी हा अर्ज ग्रामपंचायतीला देऊन पुढे बी तहसीलदारला देणार होतो, पण आपण काय म्हणतो आपण गरीब माणूस गावाशी विरोध करणं हा चुकीचं आहे, ग्रामपंचायत परत काय म्हणणार आम्हाला का कळावलं नाही, त्यामुळं नाही तर मी पुढेपर्यंत अर्ज पाठवणार होतो, कारण ह्या गाडीमुळे एवढा जे त्रास आहे ना आम्हाला, आम्ही दोघंच नवरा बायको इथं राहायला असून आम्हाला एवढा ह्या गाडीमुळे आजार कामचा दोघांचा एवढा जे आहे ना, आठवड्याला 15 दिवसाला आम्हाला भारती हॉस्पिटलला जावं लागतं। हिम्मत से जो कोई चले धरती हिले कदमों तले। के जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व त्याच्यातले एन एस एसच्या विद्यार्थ्यांनी जे 2 तासाचे श्रमदान करून जो रोड बांधलाय, कच्चा रोड बांधलाय आणि गटर पण साफ केल्या बऱ्यापैकी, तर तुम्हाला काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल? चांगलं झालंय ना, हे जी आहे ना चांगलं काम केलंय, म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांनी पुरेपूर केलंय का की पुरं केलंय सगळं साफ जी गाणं होती ना त्यापेक्षा आता चांगलं झालंय, म्हणजे मार्ग मोकळा केला। तुम्हाला कसं वाटतंय की बो मार्ग मोकळा झालाय, काही आमच्याकडनं कमी तर नाही पडलं ना? नाही नाही कमी नाही पडलं, काही नाही कमी पडलं। आपण बघू शकतात की NSS च्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी हा 2 तासात हा जो रोड बांधलेला आहे, जो कच्चा रोड होता त्याला पक्क थोडंसं क्लीन करून आणि सगळं हे करून आपल्याला रोड बांधलेला आहे जो जाणाऱ्या येणाऱ्यांना चांगलं दिसावं व थोडंसं खराब आहे जे नंतर पण केले जाईल, त्याच्यासाठी आम्ही सगळे NSS विद्यार्थी पूर्ण श्रमदान पण करू। धन्यवाद। हिम्मत से जो कोई चले धरती हिले कदमों तले, तू चल यूं ही अब सुबह शाम रुकना झुकना नहीं तेरा काम, तू चल यूं ही अब सुबह शाम रुकना झुकना नहीं तेरा काम, पाएगा जो लक्ष्य है तेरा लक्ष्य तो हर हाल में पाना। रास्ता है तेरा तूने अब जाना है, हाँ यही सपना है तेरा तूने पहचाना है, तुझे अब ये दिखाना है।
ये जो देश है तेरा स्वदेश है तेरा तुझे है पुकारा ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता मिट्टी वो ये कहते हैं नमस्कार आम्ही ट्रिनिटी महाविद्यालयाचे एनएसएसचे विद्यार्थी आमच्या कॅम्पमध्ये आम्ही एक खूप नवीन गोष्टी शिकायला आलो तसंच आम्ही पोळ्या कसं भाजणं व कसं लाटणं व काय किचन मधले काय कामं राहतात हे शिकत आहोत तर आम्हाला खूप भारी एक्सपिरियन्स आहे की आम्ही जे विद्यार्थी कधी किचनमध्ये पण घुसायचे नाही ते आज पोळ्या शिकतायत घरातली जे कामं करायचे नाही ते आज आम्ही कॅम्पमध्ये येऊन शिकलो व करायला भेटतंय याचा खूप आनंद आहे तसेच माझे जे विद्यार्थी बंधू शुभम वारके जे पोळ्या भाजतायत आज आम्ही इतके एक्सपर्ट झालो की घरी जाऊन पण आम्ही पोळ्या शिकू शकतो किंवा काही कठीण परिस्थितीच्या काळात जर आम्ही एकटे राहू घरात तेव्हा पण आम्ही आमच्या घरात काय जर संबंधित जर गोष्टी असतील ज्या स्वयंपाकाच्या संबंधित असतील तर ते आम्ही ते करू शकतो तर आम्हाला खूप आनंद आहे की एन एस एसच्या या कार्यक्रमात थ्रू ऑन कॅम्प थ्रू आम्हाला ही संधी भेटली किचनमध्ये शिकण्याची व काम करण्याची तर हे आमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे व एवढंच नव्हे तर हे आमच्या आयुष्याचे चांगले दिवस आहे जे कॉलेजचे दिवस आहे जे आम्ही खूप नव्या नव्या गोष्टी शिकतोय जसं की भांडे घासणी त्याच्यानंतर पोळ्या बनवणं भाज्या करणं त्यानंतर ग्रुप टीम वर्क काय राहतं हे सगळ्यात मेन आम्ही शिकतोय तर आम्हाला खूप आनंद आहे आपण बघू शकतो की माझे जे विद्यार्थी बंधू आहेत ते इथे कांदा चिरत आहेत आमचे बंधू कोणी वांग्याची भाजी करत आहेत तर कोणी आम्हाला आजच्या आम्हाला गावकरींची मदत सुद्धा भेटत आहे या कारणांसाठी आमच्या गावातल्या आजी ज्या आम्हाला सदैव आम्हाला मदत करत राहतात कारण किचनचं म्हटलं म्हणजे आगीशी संबंध येतोच म्हणून कोणी ना कोणी जो मोठं व्यक्ती असतं त्याचं मार्गदर्शन हे लाभलंच पाहिजे म्हणून आम्हाला खूप आनंदाची बातमी आहे की NSS मार्फत आम्हाला जे करायला भेटलंय ते आता आम्ही आयुष्यात कुठेही जाऊन काहीही करू शकतो
नमस्कार. ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मी एक विद्यार्थी राहुल शितोय. आमची NSS राष्ट्रीय सेवा योजना कॉलेजची टीम घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत. आम्ही करंदी खेडेबारे भोर तालुका पुणे जिल्हा येथील एका गावामध्ये आहोत. गावात गेले 7 दिवस आम्ही साफसफाईचा कार्यक्रम राबवला. रोज संध्याकाळी नाटकाचा व लोकप्रदर्शन लोक आयोजनाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवला. आज आम्ही या गावातील बंधारा बांधणार आहोत. आपण पाहू शकता या ठिकाणी हा बंधारा झऱ्यावरतून येतो, डोंगरावरून हा बंधारा येतो. अशा प्रकारे झरा येतो, झऱ्याचं पाणी येतं इथं. या ठिकाणी आम्ही बंधारा बांधणार आहोत. या पाण्याला कुठेही अडथळा नाही, त्यामुळे पाणी पावसाचं आलेलं पाणी सगळं वरून खाली जातं आहे. त्याचा कोणत्याही प्रकारचा उपयोग गावकऱ्यांना होत नाही आहे. हा उपयोग गावकऱ्यांना कशा प्रकारे करता येईल यासाठी आम्ही या ठिकाणी बंधारा बांधणार आहोत. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं. हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं. हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना, अब तो हमें साथी है बस इतना ही कहना. अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना, अब तो हमें साथी है बस इतना ही कहना. अब जो भी हो शोला बन के पत्थर है पिघलाना, अब जो भी हो बादल बन के पर्वत पर है छाना. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं. हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं. हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. निकले हैं मैदान में हम जा हथेली पर लेकर, अब देखो दम लेंगे हम जाके अपनी मंजिल पर. खतरों से हंस के खेलना, इतनी तो हमें हिम्मत है. मोड़े कलाई मौत की, इतनी तो हमें ताकत है. हम सरहदों के वास्ते लोहे की एक दीवार है. हम दुश्मनों के वास्ते होशियार हैं, तैयार हैं. अब जो भी हो शोला बन के पत्थर है पिघलाना, अब जो भी हो बादल बन के पर्वत पर है छाना. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं. हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. जोश दिल में जगाते चलो, जीत के गीत गाते चलो. जोश दिल में जगाते चलो, जीत के गीत गाते चलो. जीत की जो तस्वीर बनाने हम निकले हैं, अपने लहू से हमको उसमें रंग भरना है. साथी मैंने अपने दिल में अब ये ठान लिया है, या तो अब करना है या तो अब मरना है. चाहे अंगारे बरसे के बिजली गिरे, तू अकेला नहीं होगा यारा मेरे. कोई मुश्किल हो या हो कोई मोर्चा, साथ हर मोड़ पर होंगे साथी तेरे. अब जो भी हो शोला बन के पत्थर है पिघलाना, अब जो भी हो बादल बन के पर्वत पर है छाना. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं. हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. चेहरा अक्सर मुझे याद आता है, इस दिल को चुपके चुपके वो तड़पाता है. जब घर से कोई भी खत आया है, कागज को मैंने भीगा भीगा पाया है. ओ पलकों
पे यादों के कुछ दीप जैसे जलते हैं, कुछ सपने ऐसे हैं जो साथ साथ चलते हैं। कोई सपना ना टूटे, कोई वादा ना टूटे, तुम चाहो जिसे दिल से वो तुमसे ना रूठे। अब जो भी हो शोला बनके पत्थर है पिघलाना, अब जो भी हो बादल बनके पर्वत पर है छाना। कदमों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। चलता है हर वादी ने हर पर्वत ने सजा दी, हम जीतेंगे हम जीतेंगे हम जीतेंगे हर बाजी। कदमों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। जरा से टेंशन देऊया रे, चैलेंज ला जरा से वेलकम करूया रे, टेंशन ला जरा से टेंशन देऊया रे, चैलेंज ला जरा से वेलकम करूया रे, प्रॉब्लम येल्त्या बिंदास भिडूया रे, प्रॉब्लम येल्त्याला बिंदास भिडूया रे। जगण्याची आहे टफ फाईट मध्ये मजा, जा डोक्यामध्ये भीती आणि हरण्याची तरी तिच्या कणामध्ये सांग, यू कॅन यू कॅन डू इट, यू you can do it, you can do it, you can, you can do it, do it, you can do it, you can do it, you can do it, you can do it. टक्कर देऊन पाहू, इझी इझी होईल सारी ट्राय तरी करून पाहू, टफ टफ वाटेल त्याला टक्कर देऊन पाहू, इझी इझी होईल सारे ट्राय करून पाहू, नाही नाही नको नको, प्लीज प्लीज उद्या जाऊ, नका असे म्हणू कधी, मागे मागे नका राहू, या सगळ्याची आहे टफ फाईट मध्ये मजा, जा डोक्यामध्ये भीती आणि हरण्याची तरी तिच्याकडे आणि तलवार बरोबर घेतली, श्रीच दर्शन घेऊन राजे निघाले, उभा उभा पत गड मेला, राजे भक्ती जवळ झाले, ते राजाला सांगून आले,
राजा आम्हाला फिरले दे राजा, ते सर्वांचे राजे माये मलकत होते. तेवढ्यात मायाने राजे म्हणाले, माझ्यावर तुम्ही येऊ नका, तुम्ही गडाचे रक्षण करा. माझ्या भावाने संभाजी राजांना सांभाळा, स्वराज्य सांभाळा, शिवाजींना माझ्या मुद्राचा. अतिशय सुंदर असा डान्स केलाय पुन्हा एकदा.
शिक्षक जितेंद्र जोशी यांचा सत्कार ग्रामपंचायत
करंडी यांच्या मार्फत त्यांचा सत्कार केला जात आहे. त्यांचा सत्कार आमचे प्रेरणास्थान करंदे गावचे माजी सरपंच अंकुश अण्णा मोरगे यांनी करावा असं मी विनंती करतो. हा कार्यक्रम इथेच संपला आहे. सर्वांचे आभार. गेले 7 दिवस गावकऱ्यांनी आम्हाला उत्सुक प्रतिसाद दिला, आम्हाला साथ दिली, याबद्दल गावकऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे सहर्ष हार्दिक आभार मानतो. आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो. नमस्कार, आम्ही के जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे NSH चे विद्यार्थी. आज आमचा या हिवाळी शिबिर स्वस्थ व स्वच्छ भारत या शिबिरात शेवटचा दिवस आहे. आज आपण जाणून घेऊ की आपले जे गावातले लोक आहे करंदी गावातले, त्यांना कसं वाटलं आपला कॅम्प आणि त्यांची काय काय अपेक्षा होत्या ज्या आपण पूर्ण केल्या, काय आमच्याकडनं काय चुका झाल्या ते आपण जाणून घेऊया. तसंच माझ्यासोबत आमचे सिनियर शंतनू जाधव हे आहेत. तर आमच्यासोबत आहे हरिभाऊ खाटपे. तर काका, आम्ही जो उपक्रम राबविला इथे, जे 7 दिवसात आम्ही जे काम केलं, बंधारे बांधले किंवा रोड साफसफाई केली किंवा नाटकां थ्रू लोकांना मेसेज दिले, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? चांगलं तुम्ही काम केले आणि अजून तुमचं जे आहे म्हणजे काय काम आणि कार्यरत तुम्ही चांगले केले. बंधारा आम्ही जाऊन स्वतः पाहिला, व्यवस्थित झाला. आम्ही रोज तिकडे वॉकिंगसाठी जातो, पाहिलं तुमचा बंधारा. तुम्ही फार लांबून माती किती घेऊन बंधारा व्यवस्थित केलं, चांगलं बघितलं होतं आम्ही. खूप खोल बी आहे, पाणी त्याच्यामध्ये आता सासून वरती त्याच्यातून पाणी बाहेर येते. आणि जे हे तुम्ही जी कामं केली ती छान पैकी करतात आणि दरवर्षी तुम्ही येऊन सहकार्य म्हणजे करता गावाला, हे बी चांगलं छान आहे. थँक्यू. आणि ग्रामस्थांनी आणि सर्वच शिक्षक वर्ग झाले, बोरगे झाले, तुमचे खाटपे कारण झाले, सगळेच गावातील सर्व लोकांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आणि धन्यवाद. आणि पुन्हा आम्हाला तुमची सेवा करण्याची वेळ भेटू ही आमची इच्छा करतो. धन्यवाद. नमस्कार, आम्ही ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालयामधील विद्यार्थी NSH तर्फे 2016-17 या वर्षामध्ये करंडी गावामध्ये आलो आहोत. आज आमचा या कार्यक्रमातील या दिवाळी शिबिरामधील शेवटचा दिवस, तर यानिमित्त आपण गावातील ग्रामस्थांचं आपण थोड्याच वेळापूर्वी त्यांचं मनोगत ऐकून घेतलं. तर आपण ज्या ठिकाणी राहिलो त्या जिल्हा परिषदच्या शाळेमधले आपण जे सर आहेत, मास्टर जे काही आहेत, त्या सरांचं आपण मनोगत ऐकून घेणार आहोत. सर नमस्कार. सर, तुम्हाला कसं वाटते आम्ही 7 दिवस गावामध्ये विविध कार्यक्रम केले, स्वच्छता केली, बंधारा बांधला किंवा बाकीचे काही कामं केली, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि तुम्ही तुमचं जे एक्सपेक्टेशन होतं आमच्याकडून ते तुम्ही आम्ही कम्प्लीट केलं आहे काही तुमच्याकडून मला ऐकून घेतलं. आपला जो कॅम्प होता 7 दिवस होता, अतिशय सुंदररित्या तुमच्या सर्व टीमने हा कॅम्प पूर्ण केलेला आहे. शाळेतील विविध कामं असतील, स्वच्छता असेल, शाळेसाठी मुलांना विविध उपक्रम तुम्ही त्याच्यामध्ये घेतलेले, गावाची स्वच्छता केलेली, अनेक कार्यक्रम घेऊन अतिशय यशस्वीरित्या कॅम्प तुम्ही पूर्ण केलेला आहे. आणि तुमच्या पुढच्या भावी आयुष्यामध्ये सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या या अशा मनोगताबद्दल आपण सरांचं मनोगत ऐकलं, त्यांचं मनोगत आपल्याला नेहमीच स्फूर्ती देत राहील. आणि त्यांनी केलेल्या सर्व मदतीबद्दल, शाळेच्या मदती असो किंवा गावातील ज्या गोष्टी आपणास त्यांनी उपलब्ध करून दिल्या, त्याबद्दल मी सरांचे खूप आभार मानतो. गेले 7 दिवस या दिवाळी शिबिर राबवलं. या हिवाळी शिबिरामध्ये या चमूने जे कार्यक्रम केले त्याबद्दल गावच्या सरपंचांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया. अगोदर ग्रामपंचायत करंदी घेबातर्फे ट्रिनिटी कॉलेजमधील सर्व आलेल्या सर्व शिक्षकांचं तसेच विद्यार्थ्यांचं मी मनापासून आभार मानत आहे, स्वागत करत आहे. तुम्ही या 7 दिवसामध्ये खूप असं काम केलेलं आहे ते आढळून आलेलं आहे. या 7 दिवसामध्ये तुम्ही रस्त्याच्या दुतर्फा साफसफाई असेल, त्यानंतर गटरामधील गाणं असेल,
तसेच अनेक प्रकारची छोटी मोठी कामं तुम्ही केलेली आहेत. तसेच डोंगरामध्ये एका गळीमध्ये 200 पोत्यांमध्ये माती भरून मोठा असा बांधारा तुम्ही बांधलेला आहे. खूप असा सुंदर बांधारा तो झालेला आहे. त्यामध्ये पाणी साठलेलं आहे. आणि तसेच रात्री तुम्ही पडद्यावर दाखवलं की बांधाऱ्याचं छायाचित्र. गावातील सर्व ग्रामस्थांना तुम्ही बांधलेला बांधारा हा खूप आवडलेला आहे. तसेच तुम्ही जो डान्स काल बसवलेला होता मुलांचा, तो डान्सही खूप उत्तमरित्या झालेला आहे. त्यानंतर शाळेमध्ये तुम्ही निबंध स्पर्धा असेल, त्यानंतर छोट्या मोठ्या लिंबू चमचा असेल, संगीत खुर्ची असेल, अशा स्पर्धा बसवल्या. आणि या स्पर्धा असेल, डान्स असेल, विविध छोटे मोठे कार्यक्रम असतील, या कार्यक्रमांमार्फत आमच्या लहान मुलांमध्ये तुम्ही एक प्रकारची ऊर्जा निर्माण केलेली आहे आणि त्यांचा त्यांना खूप फायदा होणार आहे. तर अशा प्रकारे आपण जाणून घेऊया एक गावातल्या एक महिलांचं की आम्ही जे उपक्रम राबले त्यांच्याबद्दल त्यांचं काय मत आहे. खूप अक्षरशः कॅम्पमध्ये मुलांनी खूप मदत केली, गावामध्ये साफसफाई केली, किचनमध्ये पण खूप मदत केली त्यांनी, आणि गावात बंधारा वगैरे त्यांनी सोय वगैरे बांधण्याचे काम केलेले आहेत, आणि किचनमध्ये खूप त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी मदत केलेली आहे. धन्यवाद. आपण जसं जाणून घेतलं की गावाच्या महिला म्हणतायत की त्यांनी बंधारा बांधून गावाची सोय केलेली आहे, तसेच आपण पुढील वर्षी पण या गावात येऊन उपक्रम राबवू. धन्यवाद. でも寂しいのも知ってるから暖かい場所へ行こうよ